काळमावाडीच्या डाव्या कालव्याला अनेक वर्षापासून अनियमित पाणी सोडलं जात आहे दुसरीकडं उजव्या कालव्याला नियमित पाणी सोडलं जातं मग डाव्या कालव्यावरील शेतकऱ्यांना कोणी वाली नाही का असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होतोय डाव्या कालव्यावरील पिकं पाण्याअभावी करपू लागल्यानं तात्काळ डाव्या कालव्याला पाणी सोडावं अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये काळमावाडीच्या डाव्या कालव्याला नेहमीच ठरल्यापेक्षा उशिरा पाणी सोडलं जातं गेल्या दोन वर्षात तर कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामामुळे पाण्याच्या विसर्गाच्या कालावधीत बदल झालाय कधी वीस दिवसांनी तर कधी बावीस दिवसांनी कालव्याला पाणी सोडलं जातं त्यामुळे डाव्या कालव्यावरील शेतकऱ्यांची शेती पिकं कोमेजू लागली आहेत सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे त्यामुळे पिकांना पाण्याचा फेर लवकर देणं गरजेचं आहे मात्र कालव्यालाच पाणी सोडलं जात नसल्यामुळे पिकांना पाणी द्यायचं कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामा पावसामुळे पाणी उशिरा सोडलं जातं जलसंपदा विभाग याकडे गांभीर्यानं पाहत नाही असा आरोप शेतकरी वर्गातून केला जातोय मागील रोटेशनचं पाणी तब्बल बावीस दिवसांनी कालव्याला सोडलं होतं मग पिकं जगवायची कशी अशी विचारणा शेतकऱ्यातून होतीये सतरा ते अठरा दिवस झाले डाव्या कालव्याला पाणी येत नाही त्यामुळे उसंचं पी नुकसान भरपूर झालं आहे उसाचं पीक वाळून जाईत आहे आणि उजव्या कालव्याला पाणी भरपूर असतं दाव्या नादारी नादारी शेत्र, दाव्या तर डाव्या कालव्याला पाणी कमी प्रमाणात सोडलं जातं धरण राधागरी हे क्षेत्र पाणी क्षेत्र असून आमच्या ऊसांना पाणी मिळणं झाले डाव्या कालव्याला तात्काळ पाणी सोडलं नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला